विद्यालय जवळे बाळेश्वर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। आज आपण विज्ञान भाग दोन मधील या ठिकाणी सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन यामधील प्रजनन हा उपघटक अभ्यासणार आहोत। व्याख्या, आपल्यासारखाच नवीन जीव निर्माण करण्याची सजीवाच्या क्षमतेला या ठिकाणी प्रजनन असे म्हणतात। यानंतर प्रजननाचे आपण उपयोग पाहणार आहोत। तर या प्रजननामध्ये प्रजाती जिवंत ठेवणे, प्रत्येक सजीवाची ज्या काही प्रजात असते ती जिवंत ठेवण्यासाठी प्रजनन ही महत्त्वाची प्रक्रिया या ठिकाणी उपयोगी पडत असते, प्रजाती जिवंत ठेवणे। दुसरा उपयोग आहे प्रजातीची उत्क्रांती वाढण्यासाठी प्रजनन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे। त्यानंतर प्रजननाचे प्रकार या ठिकाणी दोन आहेत, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन। लैंगिक प्रजननामध्ये आपण व्याख्या पाहणार आहोत, तर पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचा संयोग पावण्याची क्षमता म्हणजेच या ठिकाणी लैंगिक प्रजनन। त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये आणि काही वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन घडून येत असते, उदाहरणार्थ पशु पक्षी आणि मानव, त्याचबरोबर अमीबा, पॅरामिशियम आणि युग्लिना, किण्व, यानंतर या प्राण्यांमध्ये सुद्धा लैंगिक प्रजनन घडून येत असते। त्यानंतर लैंगिक प्रजननाचे वैशिष्ट्य, जनक सजीव व नवजात सजीव यामध्ये आपल्याला भिन्नता आढळून येते, म्हणजे नवजात सजीव आणि जनक सजीव यामध्ये आपल्याला सारखेपणा आढळून येत नाही। लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। त्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे युग्मक निर्मिती। तर या युग्मक निर्मितीमध्ये गुणसूत्रांची संख्या या ठिकाणी निम्मी होते, अर्धगुण सूत्री युग्मकाची निर्मिती होत असते आणि जनक पेशी या एकगुणी आपल्याला यामध्ये दिसून येत असतात। यानंतर फलन ही लैंगिक प्रजननामध्ये दुसरी प्रक्रिया आहेत। यामध्ये स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचा संयोग होऊन युग्मनजाची निर्मिती होणे यालाच फलन असे म्हणतात। यामध्ये फलनाचे प्रकार दोन आहेत, बाह्यफलन आणि अंतर्गत फलन। तर बाह्यफलनामध्ये बेडूक हे महत्त्वाचं उदाहरण आहे। तर यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये नर बिडू पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आवाज करतो आणि मादीला आकृष्ट करतो आणि पाण्यामध्ये या ठिकाणी नर बिडूक आणि मादी बिडूक यांचं फलन घडतं, या फलनाला बाह्यफलन असे म्हणतात। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे अंतरफलन, अंतरफलनामध्ये पशु पक्षी व मानव या प्राण्यांचा समावेश होतो। तर मादीच्या जनन इंद्रियामध्ये हे फलन प्रामुख्याने घडून येत असते। यानंतर प्रजननाच्या प्रकारामध्ये अलैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन आणि व्याख्या ह्या महत्त्वाच्या आहेत।